नमस्कार, कावेरी स्मार्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये कराची हलवा बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य पाहूयात। तेल घेतले बिना फ्लेवरचं, ड्रायफ्रूटचे कप घेतले, रंग केसरी, कॉर्नफ्लोअर आणि साखर। मी इथे तेल बिना फ्लेवरचं राईस ब्रँड ऑइल घेतले आणि पाणी। आता आपण गॅसवरती एक नॉनस्टिकचं पॅन ठेवून घेऊयात। शक्यतो नॉनस्टिकचंच पॅन वापरा, बुडायला लागत नाही। एक वाटी कॉर्नफ्लोअरसाठी मी इथं 2 वाट्या पाणी घेणार आहे। पाण्याला उकळी फुटूजेपर्यंत आपण कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेऊयात। कॉर्नफ्लोअर मिक्स करण्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतले। आता याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून छान मिक्स करून घेऊया। ह्याच्यामुळे आपल्या कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होत नाहीत। पुन्हा आपण गरम पाण्यामध्ये घातलं की व्यवस्थित असं मिक्स होतं। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये छान अशी रेसिपी आहे। छान मिक्स झालं आहे आपलं कॉर्नफ्लोअर। आता आपण उकळी फुटली आहे त्याच्यामध्ये साखर घालून घेऊयात। मी ते 1 वाटी कॉर्नफ्लोअरसाठी 1 वाटी साखर घेतले। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त करू शकता प्रमाण। छान असं साखर आपण मिक्स करून घेऊयात। पूर्ण वितळली पाहिजे साखर पाण्यामध्ये। छान हलवत मिक्स करून घेतले पाहिजे। उकळी फुटली, आता साखर पूर्ण मिक्स झाली। आता ह्या उकळी फुटलेल्या साखरेच्या ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं कॉर्नफ्लोअरचं पॅटर घालून मिक्स करून घेऊयात। खूप लवकर हे जास्त एकत्रित येतं आणि स्टेक्चर याचं खूप फ्लफी असतं। त्याच्यामुळं सारखं हलवत राहायचं, आपण बुडायला लागू द्यायचं नाही। स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित असं हलवत राहायचं। घट्ट होतं आहे पूर्ण मिक्सर, पाहताय ना तुम्ही? खूप लवकर घट्ट होते, जास्त वेळ लागत नाही। त्याच्यामुळं आपण हातानं मिक्स करत राहायचं। छान असं स्पॅच्युलानं फिरवून घेऊयात। छान शिजवून घेऊयात आपण कॉर्नफ्लोअर, जास्त वेळ लागत नाही। आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालूयात। लागेल तसं थोडं थोडं तेल घालून मिक्स करून घेऊयात। जास्त लागत नाही तेलसुद्धा। 3 टेबलस्पूनमध्ये होऊन जातो आपला हलवा। मी इथं राईस ब्रँड ऑइल वापरले, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। शेंगदाण्याचं तेल वापरलं की त्याचा फ्लेवर येतो वेगळासा, त्याच्यामुळं बिना फ्लेवरचं तेल वापरायचं आपल्याला, किंवा तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता। छान मिक्स करून घेऊयात। परत थोडंसं तेल घालूयात। परत मिक्स करून घेऊयात। असं हलवत व्यवस्थित असं शिजून घेऊयात आपण। स्टिकी स्टिकी असं झालं आहे आपलं, पाहताय ना तुम्ही? छान असं मिक्स करून घ्यायचं। गॅस मंदाच्यावर ठेवायचा। स्पॅच्युला
स्पॅच्युलाने छान हलवत असं एकत्रित असं छान शिजून घ्यायचं आपण. बुढ्याला लागू द्यायचं नाही. कलर घालूयात. रंग केसरी रंग वापरला मी इथं, तुम्ही दुसराही वापरू शकता. फूड कलर आहे हिरवा लाल कोणताही रंग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. छान असं मिक्स करून घेऊयात. छान रंग आला आहे ना केसरी रंग, ऑल टाइम फेवरेट. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान शिजलेसुद्धा गेलं आहे आपला हलवा. आता हे तयार झालेलं आहे, याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूयात. मी इथं टरबूजच्या बिया पण वापरल्या, त्याच्यामध्ये थोडेसे बदाम टरबूजच्या बिया. तुम्हाला जे आवडतील सीड्स तेसुद्धा वापरू शकता तुम्ही. छान आता आपले ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये मी पुन्हा एक्स्ट्रा वरून वापरणार नाही, पूर्ण ड्रायफ्रूट्स याच्यातच घातले मी. छान आपलं बॅटर तयार झालं आहे, आपला हलवा तयार झाला आहे. माझ्याकडे एक टीन आहे चौकोनी, ह्या टीनमध्ये आधी आपण तेल लावून घेऊयात. तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. चौकोन असं चारही बाजूनं व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात, म्हणजे आपला हलवा निघायला सोपा जाईल, चिटकणार नाही टीनला. छान असं ब्रशने ग्रीस करून घेऊयात. ग्रीस केलेलं आहे या टीनमध्ये, पाहता ना तुम्ही, मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे. आता आपण तयार केलेला आपला कराची हलवा घालूयात. चारही बाजूनं व्यवस्थित करून घेऊयात. एक लेवल असं एक सारखं आला पाहिजे. एका चमच्याच्या साह्याने आपण व्यवस्थित करून घेऊयात. साधा सोपा कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये छान आहे ना आपला हलवा, तुम्ही नक्की ट्राय करा. छान सेट करून घेऊयात. सेट करून झाले की आपण हलवा एक तासासाठी गार करून घेऊयात. पूर्ण एक तास ठेवून द्यायचं. एक तास झाला आहे, आपला हलवा छान असं सेट झालेला आहे, पाहताय ना तुम्ही. आता आपण वर एक प्लेट ठेवून आपला हलवा काढून घेऊयात. आपण ऑइल ग्रीस केलं होतं ना, त्याच्यामुळं खूप लवकर असं निघते, टीनला लागत नाही, चिटकत नाही. सुपर छान असं निघला आहे आपला हलवा. आता आपलं तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही ह्याचे पीसेस चॉप करून घेऊ शकता, कट करून घेऊ शकता. मी चौकोनी कट करते. छान असं कट करून घेऊया. सर्व करूयात. आता आपण प्लेटमध्ये प्रेझेंटेशन टाईम. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.